ये देखो 1 2 3 स्टार्ट। ये अरे पट्टिया ओके ताय चल बाय बाय व्यवस्थित जावा करायचे आज पण ओके केसाव सुसुबाईला व्यवस्थित घेऊन जा आता मधीच त्यांचं नाही तर चांगली नदी बिदी दाखवतील शंभू माग सर पाटण दिसते फक्त तुझे ओके बाय बाय आणि गाणं शेअर करा मस्त पैकी गाणं आलंय आपलं नवीन हा हा ना एक डान्स बसवा ससूबाईचा त्याच्यावर चालते चला जावा ओके मध्ये व्यवस्थित सुसूबाई हा ओके गड्यावानीच बसल्यात गड्या सुसूबाई काय बाय बाय दाजी दमानी ओके ओके बाय बाय हा हो ओके 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 आता गेली की गुड मॉर्निंग मित्रांनो तर फायनली बघा गाणं रिलीज झालं आहे आपलं तर तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली आहे आणि आज सगळे जिकडे तिकडे होणार आहे फॅमिली बघा ताई चालली दाजी पण चालली आहेत केशव चाललाय नंतर मी सुद्धा चाललोय शूटिंगसाठी अकलूजला 3 दिवस आपलं भीम जयंतीचं शूट करतो या तर तो पण एपिसोड तुम्हाला लवकरच बघायला भेटेल पांडुरंग अमारे ऑफिशियल या चॅनलला। दुसरी गोष्ट म्हणजे माझी आता 4 चॅनल आहेत एक म्हणजे पांडूचे ब्लॉग त्याला डेलीचे ब्लॉग येतील जे की तुम्ही आता बघताय दुसरं म्हणजे पांडुरंग अमारे ऑफिशियल त्याच्यावरती सॉंग्स आणि आपले एपिसोड्स येतील तिसरा म्हणजे कृष्णाच्या गमती जमती त्याच्यावर कृष्णाच्या गमती जमती येतील आणि चौथा म्हणजे पेडी इज रेडी हा चॅनल मी हिंदी चॅनल बनवला आहे तर काहीतरी म्हण काहीतरी वेगळं करा म्हटलं हिंदी बनवून तर त्याला पण तुम्ही सपोर्ट वगैरे करा तर 4 चॅनलवर वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी बघायला भेटतील तर तुम्ही नक्कीच लाईक सपोर्ट करा चला बाय बाय गाणं बघा पहिलं पाटकेनं बनवून तर जाण्यासाठी बघा तयारी करून ठेवली सगळी तर असा 2-4 दिवसाचा चिवडा वगैरे पूजेने बनवून दिलाय आणि आता पण भाकरी आणि अंड्याची भुर्जी बनवते हे खाऊन जायचंय सगळं तर मित्रांनो जेवण करून पटकन निघायचं आम्हाला अकलूजला पूजेची चालू आहे तर कपडे बराबर आहे भर कपडे पॅकिंग चालू आहे बघा मित्रांनो आता कम्प्लीट 3 दिवस शूटिंग आहे अकलूजमध्ये त्याच्यामुळं पॅकिंग जरा जास्त कपड्यांची करतोय आणि 3 दिवसात खूप सारे कपडे पण लागणार आहे तिकडे जाऊन खरेदी पण करायची आहे आपल्याला अकलूजमध्ये जाऊन तर लय उशीर झाला टाक टॉवेल टाक ब्रश टाक आयफोनचा चार्जर टाक एक टाक एक ठेवतो इथं कृष्णा माझ्या आधी जाऊन बसलाय गाडी तुला न्यायचंच नाही पण बाळा तुला नाही न्यायचं नाही न्यायचं बाळा नको नको आता नको नेक्स्ट टाइम हा ओके पुढच्या वेळेस हा आता नको बाळा पुढच्या वेळेस बाळा कृष्ण माग लागला होता म्हणून त्याला एक चक्कर आणायला चालवलंय तरी पण त्याचं तोंड वाकडच आहे त्याने सगळा डाव ओळखून घेतला ह्यांनी मला सोडून चालल्यात म्हणून तर आज ह्या बारच्याने काय तुला न्यायचा नाही कृष्णा घरी खेळ ओके ओके चल कृष्णा उतरा ओके मग ओके डन बोल चला लवकर येतो मग आपण बाहेर जाऊ कुठेतरी फिरायला आपी दी पप्पाला जाऊ तर मित्रांनो आताच आम्ही बारामतीच्या बाहेर पडलोय कृष्णा रडत होता यायचे म्हणून पण आता काय 2-3 दिवस घरी जाणार नाही इकडे शूटिंग आहे आणि मस्त एपिसोड आम्ही बनवणार आहे एक मूवी टाईपचा एपिसोड बनवणार आहे भीम जयंतीवरती तर तो पण तुम्ही बघायला विसरू नका आणि तुम्ही जर आता आमचं गाणं नवीन आलेलं जर तुम्ही बघितलं नसेल तर लगेच जावा आणि पांडुरंग वाघमारे ऑफिशियल या चॅनलला गाणं बघा गाणं कसं झालंय नक्कीच कमेंट करून सांगा काय चुकलं मागलं असेल तर कमेंट करून सांगा म्हणजे नेक्स्ट टाइम त्याच्यामध्ये सुधारणा करता येईल कारण गाणं काय आम्ही रोजच बनवत नाही किंवा हे गाणं आमचं म्हणजे पहिलंच गाणं असेल ते पण हा त्याच्यामध्ये पण थोडस काय चुकामुका आम्हाला पण नंतर जाणवल्या तर आम्ही पण त्या चुका वगैरे सुधारण्याचा प्रयत्न करू आणि चांगल्या चांगलं गाणं बनवण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही पण अशीच साथ राहू द्या सपोर्ट राहू द्या तर ते गाणं वगैरे सरांनी ओ सरांनी सर काय बोला की त्या गाण्याचे गीतकार संगीतकार गाणं मी लिहिलंय आणि त्याला कंपोज पण केलंय आणि अनिकेत हुमरे आणि अनुजा सराफ या दोघांनी ते गाणं गायलंय
आणि त्याचे मेन लीड कास्ट आपले सर होते आणि ताई होत्या. हा आणि त्याच्या पाठीमागचा डीओपी किसन रावने कॅमेरा अँगल वगैरे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर गाण्याला खूप मेहनत लागली वेगवेगळ्या ठिकाणचे लोकेशन्स वगैरे दाखवायला. गाणं आहे 4 मिनिटाचं पण 2-4 दिवस झालं शूट करत होतो आम्ही. कारण त्याचं पण कारण असं होतं की पूजेच्या पाठीमाग छोटी मुलगी घरातले आवरायला वगैरे सगळा उशीर राहायचा आणि हेच गाणं आपल्याला गोव्याला शूट करायचं होतं. तिकडे जर शूट झालं असं अतिउत्तम झालं असतं अजून. बट असो नेक्स्ट प्रोजेक्ट लवकरच येईल तुमच्या भेटीसाठी. आणि आता आम्ही चाललो आहे अकलूजला. अकलूज इथून आहे 60-70 किलोमीटर नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी. भीम जयंतीवरती आम्ही व्हिडिओ बनवतोय. तर नक्कीच त्या व्हिडिओला पण तुम्ही लाईक करा, सपोर्ट करा आणि गाणं हे जास्तीत जास्त शेअर करा असं मला वाटतंय तुम्ही. म्हणजे तेवढाच थोडासा कॉन्फिडन्स येतो बरं वाटतं. तर चला बाय बाय आणि ब्लॉग कंटिन्यू करा. एस बी पाटील सराटी सराटी मध्ये आलोय. अकलूज चालू झालं की वाघ चालू झाला बघा. पुलाव बसलाय वाघ ना बघा कसा बघतोय आमच्याकडं. यो आता सध्या आम्ही पोचलोय बावडे मध्ये. तर इथून कुठं चालू आपण अकलूजला फलटण देण्यात येते सर. इथून फलटण किती लांब आहे माहित नाही पण आता इथं पोचलोय. इथून पुढे जेवढा लांब असेल तेवढा लांब पोचतोय लवकरच आम्ही. उशीर झालाय आम्हाला गाणं सोडायच्या राड्यात जरा उशीर झाला सकाळी. तर बावड्याचं कोण असेल तर कॉमेंट करून सांगा खाली. मित्रांनो आपण पोहोचलोय बघा अकलूज मध्ये आणि बघा भीम जयंतीची तयारी आधीच करून ठेवली आहे. ठिकाठिकाणी जागोजागी पोस्टर्स वगैरे लावलेत, झेंडे पण लावलेत विकायला बसलाय. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे आपल्यासाठी लावले का त्यांनी अगोदरच? नाही नाही आपल्याला आपल्यासाठी नाही लावले. शूटिंगला थोडस आपल्याला उपयोगी पडेल. मित्रांनो अकलूज मध्ये आलोय आणि आल्या जॅम बघा पोट फुगलं होतं. म्हणजे लघवीला जायचं होतं पण हो काही तर मला एक बोर्ड दिसला येथे लघवी करून ये. तर मी या ठिकाणी आता लघवी करून पुढे जातोय पुढच्या प्रवासाला. इथे लघवी करू नये म्हणतात ते. करून ये मग ते करूनच येतो ना. नाही करू नये. अरे तेच ना करूनच येतो की. कुठं वाचलं दाखव बघा तिथे येते लघवी करून ये. मग मी आता करून येतो की. करू नये काय सर अवघड. अरे थांबव गाडी किसन. अरे थांबवला का अवघड आहे गाडी. आता चल बरं पुढे थांबू कुठं तरी आडबाजूला धनुर्यापाशी. हे आहे अकलूजचं जुनं बस स्टँड. ह्या एपिसोड मध्ये बोल्या पण आहे आणि आपले निमगिरे सर पण आहेत. तर ते पण यायला लागलेत म्हणजे आलेत अकलूज मध्ये. आता इथे भेटतील नंतर आपले रायटर अँड डायरेक्टर येतील. नंतर आपण कपडे खरेदी करायला जायचं, थोडीशी प्रॉपर्टी खरेदी करायची, नंतर रूम वरती जायचं प्रॅक्टिस करायची, नंतर उद्या शूटिंग लावायचं. तर बऱ्याच गोष्टी आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आता नाश्ता करतो काहीतरी. तर मित्रांनो बोल्या पण आल्या बघा शूटिंगला आणि आम्ही आता टोटली मिळून 8 जण झालोय. एका हॉटेलमध्ये आता लस्सी पिण्यासाठी आलोय. चला उन्हाचं थंडगार होऊया. लस्सी आली लस्सी. अकलाई मंदिर. तर मित्रांनो आता बऱ्याच वेळाने रूम शोधून एक चांगला रूम भेटलाय मस्त बघी. तर असा हा रूम आहे इकडं किसनराव पळून गेला. तर रूम बेड बघा. सागर सर आहे इथं, मी आहे इथं, आपले महेश सर आहेत. तर आता मस्त बघी इथं आता प्रॅक्टिस करायची आहे आपल्याला सीनची प्रॅक्टिस करून आपल्याला लोकेशन बघायला जायचे, प्रॉपर्टी आणायला जायचे संध्याकाळच्या 4 वाजल्यात. आता रात्रभर हेच काम आहे बघा आता आम्हाला. तर चला ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद मित्रांनो. सीन नंबर 3 जर लागत असेल तर मग सीन नंबर 2 वेगळा आहे बांधण्याचा. मित्रांनो आता चाललंय बघा स्क्रिप्टचं शॉर्ट डिव्हिजन. मस्त बघा शॉर्ट काढतोय. 3 दिवसाचं शूटिंग आहे कम्प्लीट. तर खूप मेहनतीचं शूट आहे मित्रांनो. तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करत जावा, लाईक करत जावा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा. म्हणजे आम्हाला पण प्रोत्साहन भेटतं चांगला व्हिडिओ बनवण्याचा. आणि हा व्हिडिओ आम्ही एवढा भारी बनवतोय ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीवरती. खूप छान सोशल संदेश देणारा व्हिडिओ आहे आणि खूप खूप. आणि माझा पण त्याच्यामध्ये रोल वेगळाच आहे. वेगळा म्हणजे नेहमी जसं तुम्ही कॉमेडी मध्ये बघता तसा नाही आणि किसनला जसं तुम्ही नेहमी दारोड्याच्या रोलमध्ये बघता तसा नाही. माझा किसनचा रोल वेगळा, सगळ्यांचे वेगळे रोल आहेत. तुम्हाला वेगळीच वेगळाच व्हिडिओ बघायला भेटेल, वेगळीच ऍक्टिंग बघायला भेटेल. तर हा व्हिडिओ लवकर तुमच्या भेटीसाठी येतोय. तर त्याचीच तयारी चालू आहे. अकलूज मध्ये शूट आहे 3 दिवस आता इथून पुढे. तर चला आता आम्ही ते हॉटेलमध्ये एक रूम 2 रूम बुक केलेत. तर 3 दिवस इकडेच राहायचंय. हॉटेल कुठलंही नाही सांगत मी. तर मित्रांनो जरा फ्रेश झालोय, स्क्रिप्ट वगैरे वाचन केली, प्रॅक्टिस केली. आता आम्ही चाललोय लोकेशन बघायला. तर इथून गणपतीचं एक मंदिर आहे अकलूज मध्ये फेमस. तर तिकडे चालू आहे. तर चला तुम्हाला गणपतीचं मंदिर दाखवतो.
जाम पावसाचं वातावरण झालंय मित्रांनो. आणि इकडे बघा सयाजीराजे पार्क वॉटर पण आहे, तर खतरनाक आहे. पण आपल्याला तिकडे जायचं नाही, आपल्याला जायचंय फक्त आता इकडे गणपतीच्या मंदिराकडे. तर आता आपण गणपती मंदिराकडे चाललोय बघा मित्रांनो. इथे डोंगरा पोहोचले गणपती मंदिराच्या. पाणी 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 किती पाणी. फायनली मित्रांनो आपण आलोय गणेश मंदिरावरती. हे आतमध्ये जाण्याचं गेट आहे, तर चला आतमध्ये जाऊ. हे ओ सर, हेच आहे का गणपतीचं मंदिर? आणि ती कशाच आहे मग? तिथे एक मंदिर आहे. हे गणपतीचं मंदिर आहे. अशा पायऱ्या वगैरे चढायच्या असतात वरती. हे बघा, वाव. नाही इथं हे गणपतीचं नाही मित्रांनो मंदिर, हे महादेवाची पिंड आहे वाटते इकडं. आणि गणपतीचं मंदिर तिकडं आहे. तर मित्रांनो हे बघा, आपण आलोय गणपती मंदिराकडे. आणि किती छान मंदिर आहे, आनंदी गणेश मंदिर असं म्हटलं जातं याला. केवढा मोठा बैल आहे. आणि इकडं पण वा. तर हे बघा मित्रांनो, गणपतीचं मंदिर तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली मी मंदिरात नाही जाऊ शकत, कारण मी सकाळी अंड्याची बुर्जी खाली होती, त्याच्यामुळे नको लांबणं दर्शन घेतलं. तर बाजूचा आजूचा परिसर बघा तुम्ही किती मस्त आहे. आंब्याची झाडं, आंबे वगैरे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत इकडे. सागर सरपूर गेले. सागर सर, वेर वेर वेर. आणि इकडे बघा छोटी मुलं कशी खेळते. आता कृष्ण असतात तर आता माग लागला असता. चला पप्पा करून. कृष्ण तसा माग लागला होता, पण त्याला काही नाही आणू शकलो, कारण त्याला आणलं असतं तर शूटिंगच झाली नसती. त्याच्यामुळे फॅमिलीला नाही घेऊन आलो. बट कुठं पण फिरायला जाताना फॅमिलीला घेऊन जातो. बट आत्ता एकटा चालू आहे. मला पण कर्म नाही आता. असं वाटतं की कृष्णाबरोबर असतं तर किती मस्त एन्जॉय केला असता आम्ही. कृष्ण किती खेळला असता. अरे देवा. सागर सर क्या कर रे आप? ये देखो 1 2 3 स्टार्ट. ये अरे पट्टिया. तर मित्रांनो आता इकडे सागर सर आपले बघा स्टंट मॅन करतात, स्टंटबाजी करतात. या बघ, आईच्या गावात पडलं बघ.